अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात ते ठळक वृत्त। पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रविवारी दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी 5 वर्षांच्या आतील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला। देशाला पोलिओमुक्त करण्यासाठी पल्स पोलिओ मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या बालकांना पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांनी केले। लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोहारा आणि आजूबाजूच्या गावांमध्ये एकूण 3484 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला आहे। लाभार्थी 156 आहे आणि 5 पोलिओ होत आहे। आतापर्यंत आपले झालेले लाभार्थी 128 आहे आणि येतील आता याच्यानंतर। हे पूर्ण गावातून झालेले आता 128? नाही नाही, हे भाग वाटलेल्या भागात। तर तुमचा हा भाग कोणता आहे नेमका? हा भाग कोणता? पीएससीचा भाग आपला। बरं बरं, म्हणजे तुमचं एका भूतावर आज हे 128 झालेले आहेत। ठीक आहे, तर किती अपेक्षित आहे बरं की ह्या तुमच्या? 170 पर्यंत, 60 ते 70 पर्यंत आलेले मग घरी पीपीआय मध्ये। तुमचा फीडबॅक काय लोकांकडून गेला? नेमकं चांगले लोक येतात की लोकांना त्याबद्दल? लोकांना आता सांगायची गरज राहिलेली नाही, कारण आतापर्यंत जर 128 झालेले तर एवढं काही राहिलेले नाही। आता हे जनजागृती आहे लोकांमध्ये पोलिओ बद्दल आहे आणि जवळ ओपन झाले। तुमचं एक केंद्राचं नाव काय? या बस स्टँड लोहारा। आतापर्यंत किती लोकांना तुम्ही या ठिकाणी मुलांना डोस? 54 पोरांना। प्रतिसाद कसा मिळाला? चांगला भेटला, चांगला मिळाला। आज या ठिकाणी मराठी मुलांच्या शाळेमध्ये पोलिओ लसीकरण घेण्यात आले। या ठिकाणी किती जणांना तुम्ही पोलिओ दिला? 173 लाभार्थ्यांना पोलिओ दिला। बर, या ठिकाणी किती म्हणजे जो प्रतिसाद होता तो कसा होता? व्यवस्थित होता आणि चांगला। कारण ठिकाण महात्मा गांधी चौक इथे आम्हाला लोहारा येथे आम्ही लसीकरण केंद्र इथं ठेवलेलं आहे। तर ते आमचे लसीकरण आतापर्यंत 144 लाभार्थ्यांना आम्ही पोलिओ पाजून झालेलं आहे। तर इथे प्रतिसाद खूप चांगला होता, म्हणजे न सांगता लोक आले आणि बऱ्याच जणांनी समजा ज्यांचे त्यांचे बाहेर गावचे लग्नाकाळीचे ठिकाणचे लोकसुद्धा इथे बऱ्याच जणांनी येऊन स्वतःहून पाजून घेतले। आम्हाला पोलिओच्या याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा असा चांगला प्रतिसाद मिळाला। आम्ही म्हणजे पोलिओच्या आदल्या दिवसापासून पावत्या वगैरे वाटल्या, आम्ही घर परत जाऊन सांगितलं किंवा 0 ते 5 मुलांचे जे मुलं मुली आहेत त्यांना पोलिओ पाजायला विसरू नका व आणि आमचं पोलिओ पाजण्याचं ठिकाण बालाजी मंदिर हे बूथ होता, 3 नंबर बूथ होतं। आणि काही आम्ही व्हॉट्सअपद्वारे काही मोबाईलला टेटस ठेवून आम्ही अशी बरीच काही माहिती त्यांना पुरवली, त्यानुसार आमची लाभार्थी आले आणि आमची संख्या तरी 150 आसपास पोलिओ पाजला गेला। व प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारा यातील 4 नंबर सुबूत कुऱ्हाड मोहल्ला, आम्ही आशा स्वयंसेविका PTA आम्ही 3 महिने आहोत ह्या बूथवर आणि गावातील लोकांनी आम्हाला आमच्या परिसरमधल्या लोकांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्या लोकांचा धन्यवाद आहे। किती लोकांनी या ठिकाणी पोलिओ डोस तुम्ही दिला? 3 नाही
125. बरोबर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.